ही जी वनस्पती आहे याचं मराठीमध्ये नाव आहे भांबुर्डी किंवा मारबिट्टी. आणि ही भांबुर्डी किंवा मारबिट्टी माझ्या अंदाजाने महाराष्ट्रात जिथे थोडाफार पाऊस पडतो अशा सर्व ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांधाबांधाला भरपूर उगवते. ही ओळखायची कशी, तर त्याला नुसता असा हात लागला, सुगंध घेतला तर अतिशय सुंदर सुगंध येतो. आणि आता जिथे काहीही पाणी नाही जमिनीमध्ये अशा ठिकाणी सुद्धा ही भांबुर्डी खूप छान उगवते. आणि आता असं जर हात लावला तर आपल्याला ओलसरपणा त्याचा जाणवतो. ही भांबुर्डी आहे ही अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. ह्या भांबुर्डीची काही पानं जर घेतली आणि ह्याचा जर रस काढला आपण, एवढ्या पानांचा जर रस काढला, तर हा रस कोणत्याही प्रकारच्या जखमेचा रक्तस्राव ताबडतोब थांबवतो आणि कोणत्याही प्रकारची मोठी जखमसुद्धा पटकन भरून निघते, वेदना थांबतात आणि पटकन बरी होते. याच्यामध्ये प्रचंड चांगल्या प्रकारची क्षमता आहे या रसामध्ये. तर ही भांबुर्डी किंवा मारबिट्टी त्याचा रस कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवतो. ही पानं घ्यायची अशी, त्याचा चुरा करायचा, काड्या काड्या बाजूला काढायच्या आणि त्या अशा दाबून चांगल्या दाबायच्या की चांगल्यापैकी रस निघतो. हा दिसला का रस, किती भरपूर रस आहे. हा रस कोणत्याही जखमेला लावला की हा रस त्यांनी जखम ताबडतोब बरी होते आणि लवकरात लवकर हिलिंग होते.